येता त्या वेंचणुका आदी चोडणा पुलाचो बुन्यादी फातर बसोवपाची सरकाराची तयारी आसा आनी ताका लागून थळाव्या लोकांनी 80% जमीन सरकारांक दिवपाची थारायला. मयें मतदारसंघान 150 ते 200 कोटीची कामां जाल्यात अशें मयेंचे भाजपा मंडळान सांगला. 4 डिसेंबराक मये गांवकार वाड्या वयल्या महामया देवळा सामकार विजय संकल्प रॅली जातली अशी माहिती तांणी मुखार दिल्या. आरडीएक्स गोवा खातीर मयेच्यान दिनेश करपे. पंचायतीचे प्रकल्प, आरोग्य केंद्र आणि वेगवेगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर असतात, म्हणजे हॉल असत किंवा मंदिर परिसराचे हे असत सुशोभीकरण किंवा आमच्या ख्रिश्चन भावाच्यो सिमेट्री म्हणा किंवा हिंदू भावाचे जे स्मशानभूमी असतात अशा प्रकारच्या विविध प्रकल्पाचे आजपर्यंत आमच्या मतदारसंघात साधारण 150 ते 200 कोटीची कामं काय पूर्ण झालेली असतात, काय मार्गर असतात आणि येते ते थोड्याच काळात ती पूर्ण जातली. हातून जर चोडण सालवादर दुबंद ह्या ब्रिजाचो जर अंतर्भाव केलो जाल्यार आनीक तोच प्रकल्प जो आसा तो 200 कोटीचो प्रकल्प आसा. हाजे खातीर दोनूय गांवांतल्या साधारण 80% लोकांनी आपली जमीन सरकाराक विकत दिवपाची ऑलरेडी ताणें आपली संमती दिल्ली आसा. उरलेले 20% संमती आमकां थोड्याच दिसांनी मेळटली आनी त्या दिसून सरकार ही जमीन 4 पट किंमत दिवन लोकां कडल्यान जे जे जांची जमीन पळय ह्या पुलाच्या एप्रोच रोडा वता ती तांचे कडल्यान विकती घेता. हाजे खातीर साधारण 22 कोटीचो खर्च येतलो आनी सगळें जर वेवस्थीत जर पार पडले जाल्यार येत्या त्या निवडणुकी पुर्वी ह्या पुलाचो पायाभरणी घालपाचो आमचो म्हणजे सरकारचो मानस आसा. सामाजीक सुरक्षा ह्यो ज्यो आमच्यो स्किम्स आसात भारतीय जनता पार्टीच्यो आमकां सगळ्यांक अभिमान आसा की ह्यो ज्यो स्किम पळय आसात त्यो आमच्या पक्षान त्यो लाडली लक्ष्मी म्हणा, गृह आधार म्हणा, दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम आनी इतर ज्यो सामाजीक सुविधा हालींच जी आरोग्य विम्याची जी दिनदयाळ स्वास्थ योजना जाली ह्यो सगळ्यो सामाजीक सुरक्षेच्यो ज्यो स्किम्स आसात ज्या योगे जनतेचो पयसो पळय तो टॅक्साच्या रुपान हें जाता सरकार कडेन येता तो परत जनतेच्या घरान पावोवपाची जी इच्छा आसा ताजे भारतीय जनता पक्ष ह्या स्किमीचे जनक आसा आनी ताचो आमकां सगळ्या कार्यकर्त्यांक खूब अभिमान आसा. गेल्या 5 वर्सां ही स्किम सुरू जाल्ल्या पासून आज पर्यंत मया मतदारसंघान 1082 लाडली लक्ष्मी हे जाले, म्हणजे साधारण 11 कोटीचो हे लाभ आमच्या भयणींक जालो. गृह आधार जी स्कीम आसा ताच्या प्रत्येक गृहिणीक 1500 रुपया आतां ती पयली 1200 सुरू केल्ली आतां ऑक्टोबर म्हयन्या पासून 1500 रुपया मेळूंक लागल्या. ही साधारण 4427 महिलांक गृह आधार स्कीम मेळटा.